Lupin Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा दुसरा माझी प्रकाशवाट, लेखक डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर हा पाठ पाहणार आहोत. डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म गोव्यात झालेला आहे. भारतातले ते प्रथितयश असे वैज्ञानिक आहेत आणि आपल्याला गोवेकरांना त्यांचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे. लेखक रघुनाथ अनंत माशेलकर यांचा थोडक्यात परिचय. रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म 1 जानेवारी 1943 गोव्यातील माशेल या गावात झाला. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ CSIR ह्या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. डॉक्टर माशेलकर यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण ह्या सन्मानांनी सन्मानित केलेले आहे. ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला त्यांना पुरस्कारित करण्यात आलेली काही चित्र दिसत आहेत. आपण माशेलकरांच्या जीवनातील काही महत्त्वांच्या व्यक्ती ज्यांनी त्यांच्या जीवनाची वाट प्रकाशमय करण्यासाठी सहाय्य केलं त्या व्यक्तींबद्दलही जाणून घेणार आहोत. माशेलकरांच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्यांची आई. आणि जेव्हा जेव्हा ते आपल्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी असायचे तेव्हा तेव्हा घरची आघाडी सांभाळणारी त्यांची पत्नी वैशाली ह्या दोन त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. ह्या पाठातले महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर स्क्रीनवर आहेत. माशेलकरांचा जन्म 1 जानेवारी 1943 रोजी गोव्यात झाला. त्यांचे वडील ते 6 वर्षांचे असताना वारले. त्या परिस्थितीत आई त्यांना घेऊन मुंबईत आली. मुंबईतल्या गिरगाव भागातल्या माधव भुवन नावाच्या एका इमारतीत लहानशा खोलीत आईबरोबर ते राहत असत. आई कष्टाची कामं करून त्यांचं पालनपोषण करीत असे. अतिशय गरिबीचे आणि हलाखीचे दिवस त्यांनी पाहिले. पण आई स्वतः शिकलेली नसून सुद्धा आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे अशी तिची इच्छा होती. आणि आई घेत असलेली मेहनत पाहून लेखकाने काही गुण उचलले. ते म्हणजे न हरणारी जिद्द व संकट झेलण्याचा कणखरपणा. ह्या दोन गुणांनी लेखकही आपल्या भविष्याच्या वाटेवर सज्ज झाले. परिस्थितीमुळे आई त्यांना चांगल्या शाळेत घालू शकली नाही. महापालिकेच्या मराठी शाळेत त्यांचं शिक्षण झालं. त्यांच्या मामांनी त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये फार मदत केली. पावकी, निमकी, पाऊणकी हे त्यावेळचे पाढे त्यांच्या मामांनी त्यांच्याकडून करून घेतले. मुंबईत राहत असताना आजूबाजूला राहणाऱ्या वेगवेगळ्या जातीधर्मातल्या लोकांनी त्यांना फार सहाय्य केले. त्या वातावरणाने सुसंस्कृतता व आत्मीयता हे दोन ह्या दोन गोष्टी त्यांना शिकता आल्या. शाळेत त्यांना शिक्षकही फार चांगले लाभले. त्याबद्दल ते कृतज्ञ आहेत. शिक्षकांनी निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे याची जाणीव करून दिल्यामुळे त्यांचा कवितांमधला रस वाढला व साने गुरुजी कथामाला
ज्या संस्कार घडवतात त्यासाठी ते कथामालांना जाऊ लागले. अशा आवडीही त्यांनी जोपासल्या. अनेकदा आईच्या कष्टांना हातभार लावावा असे त्यांना वाटत असे, पण आई मात्र त्यांना म्हणायची, तू घरात लक्ष घालू नकोस, शिकण्याकडे लक्ष दे, पोट हे भरतच, त्यासाठी मी काम करेन. आईने कठीण आणि हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा त्यांना शिक्षण सोडून नोकरी करण्याची परवानगी दिली नाही. उलट तू घरात लक्ष घालू नकोस असं म्हणून तिने त्यांना शिकण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. त्याचबरोबर आईने दिलेला आणखी एक विचार त्यांना प्रेरणा देऊन गेला. कष्टाचं फळ परमेश्वर आपल्याला देतोच. आई नेहमी म्हणायची की आपण घेत असलेल्या कष्टाचं फळ परमेश्वर आपल्याला देतो, आणि त्यामुळेच लेखक कष्ट करताना कधीही मागे हटले नाहीत. गरिबीनेही लेखकाला जगण्याची दिशा दिली. अनेकदा घरच्या हलाखीमुळे परिस्थितीमुळे लेखक निराश होत असत, पण ही गरिबी धट्टीकट्टी असते असा अनुभव त्यांना आला, आणि म्हणून परिस्थितीने केलेले आघात सहन करताना स्वतःच्या गुणकर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने आपल्या जीवनातला आनंद ओढून आणण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला. घरची गरिबी असल्यामुळे शिष्यवृत्ती मिळवत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आपल्या शिक्षणाचा भार आपल्या आईवर पडू नये यासाठी मेहनत करून शाळेत पहिला क्रमांक ते पटकावत असत. मॅट्रिक परीक्षेत महाराष्ट्रात ते बोर्डात 11वे आले. त्यावेळच्या मेरिट लिस्टमध्ये त्यांचा क्रमांक 11वा होता. पुढील शिक्षण त्यांनी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. तिथे त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. रासायनिक अभियांत्रिकी म्हणजेच केमिकल इंजिनिअरिंग ह्याला प्रवेश घेतला. तिथेही पहिला क्रमांक मिळवल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी परदेशात जावे यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या. पण आपले शिक्षण आपल्याच देशात पूर्ण करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी मराठी माणूस अमेरिकेत जाऊन डॉक्टरेट करू शकतो अशी सूचना त्यांना मिळाली, पण त्यांनी त्या सूचनेला नाकारले व आपले शिक्षण भारतातच पूर्ण केले. त्यांच्या आयुष्यातली आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रोफेसर एम एम शर्मा. प्रोफेसर एम एम शर्मा हे मुंबई विद्यापीठात त्यांना लाभलेले रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षक होते. मुंबई विद्यापीठात प्राध्यापक एम एम शर्मा यांच्याकडे त्यांनी PhD काम पूर्ण केले. प्राध्यापक एम एम शर्मा यांच्याबद्दल सांगताना ते म्हणतात की केमिकल इंजिनिअरिंग रासायनिक अभियांत्रिकी ह्या विषयाचा हा चालता फिरता ज्ञानकोश होता. प्राध्यापक शर्मा यांना रॉयल सोसायटी लंडन यांची फेलोशिप मिळाली होती. ती मिळवणारे ते पहिले भारतीय इंजिनियर होते. रॉयल सोसायटी लंडन यांची फेलोशिप ही नोबेल पारितोषिक मिळवल्या जवळपास होती. हीच फेलोशिप डॉक्टर माशेलकर यांना 6 वर्षानंतर मिळाली आणि लेखक ती मिळवणारे तिसरे भारतीय इंजिनियर होते. प्राध्यापक शर्मा यांना आपल्या देशाबद्दल व शास्त्रीय ज्ञानातील प्रगतीबद्दल सार्थ अभिमान होता. प्राध्यापक शर्मा यांना
भारतीयांबद्दल असलेला जो अभिमान, त्या अभिमानाला लेखक जागले. त्यांनी आपली PhD जी आहे ती मुंबई विद्यापीठातून त्यांच्या हाताखाली पूर्ण केली. त्यानंतर माशेलकरांच्या आयुष्यात जादूचा दिवस उगवला. ह्या भागावर एक प्रश्न, मोठा प्रश्न पाठ्यपुस्तकामध्ये आहे, तर त्यासाठी हे मुद्दे आवश्यक आहेत. माशेलकरांच्या आयुष्यातील हा जादूचा दिवस हा जेव्हा ते इंग्लंडमधील सॅनफर्ड विद्यापीठात व्याख्याता म्हणजे लेक्चरर म्हणून काम करत होते, तेव्हा काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च म्हणजेच CSIR चे डायरेक्टर जनरल डॉक्टर नायुडम्मा तिथे आले होते आणि त्यांनी एक बैठक बोलवलेली होती. लेखक स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते. ह्या बैठकीत डॉक्टर नायुडम्मा यांनी नव्या भारताचे स्वप्न काय यावर चर्चा केली आणि त्यासाठी आम्ही सहकार्य करावे असे आवाहन केले. आम्ही याचा अर्थ परदेशात असलेल्या भारतीयांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यांच्या ह्या विचाराचा लेखकाच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला आणि योग्य संधी मिळाल्यावर, योग्य वेळ आल्यावर भारतात परतायचे असा निर्धार त्यांनी केला. आणि त्याचवेळी आपली बायको वैशाली हिला मँचेस्टरला फोन करून त्यांनी आपला हा निर्णय कळवला. त्यानंतर अशी संधी त्यांना चालून आली. जेव्हा ते अमेरिकेतील डेलावेहर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते, तेव्हा नॅशनल केमिकल लॅब पुणे ह्या संस्थेची नेमणूक त्यांना मिळाली. ही संस्था नावाजलेली संस्था होती. विज्ञानाच्या क्षेत्रात, प्रयोगांच्या क्षेत्रात नावाजलेल्या अशा संस्थेचा डायरेक्टर म्हणून काम करताना संस्थेला आहे त्यापेक्षा मोठी करण्याची जबाबदारी लेखकावर होती. ह्या संस्थेत काम करत असताना त्यांनी अनेक योजना राबवल्या. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वैज्ञानिकांसाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या. लेखक 1976 ते 1989 अशी 13 वर्ष NCL नॅशनल केमिकल लॅबमध्ये कार्यरत होते. ही नॅशनल केमिकल लॅबची इमारत आहे, जिचं चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्यानंतर CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आणि डॉक्टर माशेलकर यांचा संबंध कसा होता ते आपण पाहूया. पुढे लेखक CSIRचे डायरेक्टर जनरल म्हणून कार्यरत झाले. ज्या संस्थेचे जनरल डॉक्टर नायुडम्मा यांनी परदेशात घेतलेल्या बैठकीत लेखक सहभागी झाले होते, त्याच संस्थेचे डायरेक्टर जनरल म्हणून डॉक्टर माशेलकरांना संधी मिळाली. तिथे कार्यरत असताना त्यांनी अमेरिकेचा हळदीच्या जंतुनाशक गुणासंबंधींचे पेटंट म्हणजे त्याच्यावरील अधिकार मिळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय ज्ञान, पारंपरिक ज्ञान सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी CSIRचे डायरेक्टर जनरल म्हणून काम करताना सांभाळली. आणि केवळ हळदीचे जंतुनाशक गुण नव्हे तर बासमती तांदूळ, कडुलिंबू हे जे पारंपरिक ज्ञान, भारतीय पारंपरिक ज्ञान त्यांनी सांभाळण्यासाठी, संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे त्यांनी दिलेल्या ह्या कायदेशीर लढ्याने भारतीय संशोधनाला
प्रतिष्ठा मिळवून दिली. जगभर त्यांचं कौतुक झालं. त्यांनी भारताच्या विकासासाठी काही उद्दिष्ट सांगितलेली आहेत. त्यात पहिलं उद्दिष्ट आहे भारताला ज्ञानाची पेढी बनवणं. केवळ परीक्षेपुरतं ज्ञान नसून ज्ञानाची पेढी बनवणं, म्हणजे ज्याप्रमाणे आपण ब्लड बँक म्हणतो त्याचप्रमाणे ज्ञानाची बँक झाली पाहिजे. असं ज्ञान की जे संशोधनापर्यंत माणसाला घेऊन जाईल. विद्यापीठे व संशोधन संस्था यांची पुनर्रचना करणे. युनिव्हर्सिटीज आणि रिसर्च सेंटर्स यांच्यामध्ये संबंध निर्माण करणे. उद्योगाने तंत्रज्ञानात भवितव्य आहे हे ओळखणे. उद्योग आणि टेक्नॉलॉजी ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत हे त्यांनी सांगितले. समाजाची निर्मिती क्षमता व पारंपरिक ज्ञान यांना वाव देणे. पारंपरिक ज्ञानाबद्दल आणि ते जपण्याबद्दल त्यांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे. संशोधनाचा ध्यास बाळगणे. प्रत्येक भारतीयाने आपल्या क्षेत्रात संशोधन केलं पाहिजे अशा मताचे ते होते. आणि ही उद्दिष्ट जर भारतीय साध्य करू शकले तर देशाच्या विकासामध्ये नक्की भर पडेल असा त्यांचा विश्वास होता. देशाच्या विकासामध्ये परिस्थितिकी, पर्यावरण, अर्थशास्त्र, समता, नैतिकता यांचा समतोल साधला पाहिजे. परिस्थितिकी म्हणजे इकॉलॉजी, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट, अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, समता म्हणजे इक्वॅलिटी आणि नैतिकता म्हणजे एथिक्स. ह्या 5 तत्वांचा सांभाळ करून जर विकास केला तर तो विकास मानवाच्या उपयोगी आहे. पर्यावरणाला धोका देऊन केलेला विकास हा विकास नव्हे अशा मताचे ते होते. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले गुरु डॉक्टर बी टिळक, डॉक्टर एम एम शर्मा, आपले सहकारी विद्यार्थी, आपली आई व पत्नी यांना दिलेले आहे. या सगळ्यांच्या सहाय्यामुळे, कष्टांमुळे आपण आज ह्या पदापर्यंत पोहोचलो आहोत असं ते नम्रपणे मान्य करतात. लेखकाच्या जीवनात जे काही असामान्य घडले त्यात त्यांच्या प्रज्ञा, प्रयत्नांचा वाटा जसा आहे तसाच नशिबाच्या साथीचा आणि अनेकांच्या शुभेच्छांचा आहे. लेखक म्हणतात की मी जे काही आजपर्यंत मिळवले त्यात माझी प्रज्ञा म्हणजे बुद्धी, माझे प्रयत्न यांचा वाटा जसा आहे तसाच मला नशिबाची मिळालेली साथ आणि अनेकांच्या शुभेच्छा. एवढे मोठे वैज्ञानिक असूनसुद्धा आपण त्यांच्या ह्या वाक्यामध्ये पाहतो की ते नशिबाची साथ आणि अनेकांच्या शुभेच्छा यांना महत्त्व देतात. म्हणजेच केवळ बुद्धी आणि प्रयत्न यामुळे माणूस यशस्वी होऊ शकत नाही, तर नशिबाची साथही हवी असते आणि इतरांच्या शुभेच्छाही हव्या असतात. तर ह्या चारही गोष्टी साध्य झाल्यामुळे लेखक आज ह्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत असं ते नम्रपणे मान्य करतात. त्यांच्या जीवनात त्यांना लाभलेले एक महत्त्वाचे शिक्षक म्हणजे शाळेतील विज्ञान शिक्षक भावे सर. ह्या भावे सरांनी विज्ञानातलंच एक तत्व त्यांना जीवनामध्ये अंगीकारण्यास सांगितले. ते तत्व होते, एकाच उद्देशावर आपली ऊर्जा केंद्रित केली की तिचे बळ वाढते आणि ते उद्दिष्ट सहज साध्य होते. हा विचार जो आहे ह्या विचाराने त्यांना
नेहमी प्रेरणा दिली. जेव्हा आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट आपण ठरवलेलं असतं आणि आपण त्या ध्येयाच्या दिशेने पूर्णपणे झोकून देतो, मनापासून ते ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपली सगळी ऊर्जा त्या ठिकाणी लागते आणि तिचे बळ वाढते. यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईन. बऱ्याचदा आपल्याला शाळेत आपण नियमित अभ्यास करत नसू तर परीक्षेचं टाईमटेबल लागल्यानंतर आपण लगेचच आपलं टाईमटेबल करायला घेतो आणि तेव्हा प्रत्येक विषयासाठी मला किती दिवस देता येतील याचं ते टाईमटेबल आपण मांडतो आणि त्या दिवशी आपल्याला कळतं की आता माझ्या हातात 2 दिवस राहिलेले आहेत आणि मला फिजिक्स कम्प्लीट करायचं आहे. आता माझ्या हातात 2 दिवस आहेत ज्याच्यात मला मॅथ्स कम्प्लीट करायचं आहे. आणि अशा वेळी त्या 2 दिवसांमध्ये तुम्ही जी काही तुमची ऊर्जा त्या विषयासाठी लावता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या डोक्यात चाललेलं आहे, तुमच्या लक्षात राहतं आहे, तुम्हाला समजतं आहे. तर जेव्हा आपण अशा तऱ्हेनं एकाच उद्देशावर आपली पूर्ण ऊर्जा लावतो तेव्हाच आपल्याला ते उद्दिष्ट साध्य करणं सोपं जातं. हे विज्ञानातलं जे सत्य आहे तेच सत्य त्यांनी जीवनातल्या प्रत्येक ध्येयावर, प्रत्येक उद्देशावर लावलेले आहे आणि तीच त्यांची प्रेरणा ठरली आणि म्हणून आज ते या पदापर्यंत पोहोचले. हे डॉक्टर माशेलकरांच्या या पाठातले महत्त्वाचे मुद्दे आहेत. हा पाठ केवळ माशेलकरांचं जीवन सांगण्यासाठी नाही तर ह्या पाठामधून आपल्याला प्रत्येकाला काहीतरी शिकण्यासारखं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट, अपयश हे येतातच, पण केवळ आलेल्या अपयशाने खचून न जाता किंवा परिस्थितीला घाबरून मागे न हटता आपण जर आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रेरित झालो आणि पूर्ण मेहनत करून त्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कुणीही अडवू शकत नाही हे माशेलकरांच्या जीवनामधून आपण शिकू शकतो. हा पाठ केवळ माशेलकरांबद्दल बोलत नाही आहे तर हा पाठ खरं म्हणजे अशा प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलतो आहे ज्यांनी परिस्थितीवर मात करून आपली ध्येय साध्य केली. जेव्हा जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये असे प्रसंग तोंड द्यावे लागतील तेव्हा तेव्हा आपल्याला अशा व्यक्तींकडून नक्कीच प्रेरणा मिळेल. ह्या पाठाखाली महत्त्वाचे प्रश्न म्हणजे ह्या पाठातील संदर्भ, ज्यामध्ये निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे आणि संदर्भ दुसरा जो पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे, कष्टाचं फळ परमेश्वर आपल्याला देतोच. आपण आज जे स्पष्टीकरण मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे दोन्ही संदर्भ घेतलेले आहेत. आणि या पाठाचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लेखकाच्या आयुष्यात जादूचा दिवस कसा उगवला, ह्या प्रश्नावर सुद्धा ह्या क्लासमध्ये आपण चर्चा केलेली आहे. हे 3 प्रश्न या पाठातले फार महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. इथे हा पाठ संपतोय. धन्यवाद. प्रुडंट स्कॉलर्स पावर्ड बाय लुपिन फार्मास्युटिकल्स. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस.